त्यांनी ही संस्था ज्या टायमाला 1948 साली ज्या टायमाला सुरू झाली त्या टायमाला पहिल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की संस्थेचा इनकम हा 25,000 आहे, 987,000 असेल आणि जवळपास गुरुपीठ दाखल केलेले 22,500 असेल इतके रकमेचं त्या टॅपवर केलं जाईल. कुठले वास्तविक कुठल्याही संस्थेचा उभा जरी त्रयस्थ व्यक्तीला द्यायचा झाला तर त्या संस्थेच्या संचालनाने जसा ठराव केला आहोत तसंच क्रम प्राप्त आहे. ठरावाचे आणि त्याचं प्रयोजन ते जर धार्मिक कामासाठी असेल किंवा एक गरीब होत करून गरीब लोक यांना द्यायचं असेल पण परस्पर या लोकांनी काय केलं कोणत्याही प्रकारचा ठराव न करता इथून जी पूर्ण रक्कम आहे ती आमच्या निदर्शकांना असं आढळलं की ही रक्कम सगळी आतापर्यंत गुरुपीठाला जाते. आम्ही तो बारबर तपासला की ही रक्कम नेमकी कुठे जाते त्या पेट्याला जो बारबर लावलेला आहे तो आम्ही त्याच्यावर आम्ही व्यवहार केला तो पैसा तिथे डायरेक्ट गुरुपीठाला जातो. पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा की केंद्र प्रतापनगर जळगाव या ठिकाणी जो गैरव्यवहार झालेला होता तर त्या संबंधी वाचा फोडण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. साधारणतः सुमारे 30 वर्षापासून त्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं ऑडिट झालेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारचं आपण त्याला म्हणू शकू सर्वेक्षण वगैरे सगळं आणि त्या ठिकाणी आता सध्या मध्यंतरी सेवेकऱ्यांची गैरसोय झाल्यामुळे सेवेकऱ्यांची कंप्लेंट वगैरे आली त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. त्यासंबंधी आम्ही चॅरिटी कमिशनरकडे चेंज रिपोर्ट दाखल केलेले आहेत. परत काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो पण त्या ठिकाणी आम्हाला परत यावं लागलं. मग म्हटलं आता ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आणि आपले जे इथं सेवेकरी बांधव आहेत त्यांना खरं काय चालू आहे केंद्रामध्ये किंवा केंद्राच्या ट्रस्टमध्ये काय चालू आहे ही संपूर्ण वाचा फोडण्याकरता ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली. नक्की गैरव्यवहार काय झालेला आहे, कोणी गैरव्यवहार केलेला आहे? आता या ठिकाणी फक्त दोनच लोक होते अध्यक्ष उपाध्यक्ष. हे लोक त्यांच्यासोबत गुरुपीठाचं संगनमत तर यांनी जो काही दानपेटी वगैरे यायची किंवा उत्सवामध्ये जे काही पैसे वगैरे यायचे त्याचा यांनी कुठल्याही प्रकारचा हिशोब ठेवला नाही आहे. जे काही ऑडिट रिपोर्ट दिले आहेत त्यात त्याचा ताळमेळ नाही आहे. बँक स्टेटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यात ताळमेळ नाही आहे. संपूर्ण तफावट हा आढळते मग ते सर्व पुरावे आम्ही गोळा करून आपल्यासमोर ठेवले. किती लोक तुम्ही म्हणताय कोणत्या पदावरती आहेत आणि त्यांची नावं काय आहेत आणि गुरुपीठाशी त्यांचा संबंध काय आहे? एक अध्यक्ष म्हणून बी एम पाटील सर आणि उपाध्यक्ष म्हणून परदेशी सर. तर हे कसं आता केंद्राचं काम असल्यामुळे गुरुपीठाशी त्यांचं पूर्वी मोरेदादांचं मार्गदर्शन गुरुपीठाला लाभायचं त्यामुळे यांचे तिथं संबंध. कितीचा घोळ झाल्याचं असं वाटतं तुम्हाला? घोळ झाल्याचं साधारणतः आमच्याकडे एक वीरेंद्र पाटील यांनी साधारणतः चेकनुसार 987,000 त्याच्या चेकमध्ये रक्कम दिसते. नंतर भरतसिंग मोहनसिंग पाटील यांच्या ह्याच्यामध्ये 1,88,722 ही रक्कम दिसते आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी म्हणून यांना दिलेल्या चेकनुसार 22,500 ही रक्कम दिसते. ही जी जळगावातली प्रतापनगर मध्ये स्वामी समर्थ केंद्राची शाखा आहे गुरुपीठाशी त्याची शाखा आहे नाही कुठलाही संबंध नाही. स्वायत्त संस्था आहे, स्वतंत्र ट्रस्ट आहे. आपण मागे पत्रकार परिषदेत आपण याची चर्चा केली होती. हा दानपेटीतील जो पैसा आहे हा डायरेक्ट गुरुपीठकडे जातो की अकाउंटच्या माध्यमातून जातो? कशा पद्धतीने व्यवहार आहे? आमच्याकडे जो त्या दिवशी आम्हाला पुरावा मिळाला त्यानुसार आता गुरुपीठाकडे जातो. त्यांचा कर्मचारी तिथून पैसे काढताना आम्हाला आढळला तर त्याचा मी तुम्हाला देतो पुरावा. यासाठी कधी तुम्ही विरोध केला होता? विरोध आम्ही केला नाही कारण आम्हाला पुरावा गोळा करायचा होता सर. कारण आमच्याकडे तो आता भक्कम पुरावा आहे की हा पैसा नेमका कुठे जातो. मागणी काय नाही, या पैशाचा हिशोब द्यावा. सेवेकऱ्यांचा जो पैसा आहे त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली पाहिजे. एका व्यक्तीकडे हा पैसा देऊन कसं काय चालणार आहे? सेवेकऱ्यांनी त्यांच्या बचतीतून त्यांच्या श्रद्धेने हा पैसा संस्थेसाठी दान केलेला आहे तर तो पैसा त्या ठिकाणी खर्च व्हावा, चांगल्या कार्यासाठी खर्च व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. अनेक पोलिसातही तक्रार दाखल केली हो, पोलिसात तक्रार दाखल केली आहे पण अजून काही गुन्हा नोंद झालेला नाही. आम्ही एस पी साहेबांना स्मरण पत्र दिलेलं आहे, बघूया आता काय होतं. आमचं एक असं म्हणणं आहे की या माध्यमातून जर त्यांनी स्वतः लक्ष घातलं तर बरं होईल. तुम्ही लोक त्याबाबत प्रयत्न करा किंवा ॲक्च्युअल मॅटर काय पुरावे खरे का कुठे बघा तुम्ही.
प्रतापनगर प्रमाणेच अनेक केंद्र जळगाव जिल्ह्यात जळगाव शहरात आहेत, त्या केंद्रातलेही दानपेटीचे पैसे चा घोळ अशाच पद्धतीने असू शकतो का? काय वाटतं तुम्हाला? ते आम्ही नाही सांगू, आमच्याकडे आमच्या केंद्राचा पुरावा आहे, तो आम्ही तुम्हाला सांगू.